अच्छा अतिशय विराट अशा सभेला उपस्थित या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, खासदार सुनील मेंढेजी, खासदार कृपाल तुमानेजी, माजी खासदार शिशुपाल पटलेजी, आमदार किशोर गोरगेवारजी, आमदार परिणय फुके, आमदार आशीष जयस्वाल, आमदार विजय रांदाळे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आमदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व शिवसेना भाजपा युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आणि या संपूर्ण आजच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे संयोजक तुमचे सगळ्यांचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भेंडेकरजी, खरं म्हणजे मी सगळ्यांनाच मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, कारण उशीर झालेला असताना देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, जेवढे आतमध्ये आहेत तेवढे रस्त्यावर आहेत, मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला मेळाव्याला भूमिपूजनाला उद्घाटनाला जातो त्या त्या ठिकाणी असा उदंग असा प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळतो आणि सभेमध्ये तर लोक असतातच परंतु रस्त्याच्या दुतर्फा देखील आज मी या ठिकाणी भंडाऱ्यातलं चित्र पाहिलं, सगळे घरातून खाली आले होते, कोणी गच्चीमध्ये होते, कोणी गॅलरीमध्ये होते, जिथे जागा मिळेल तिथे सगळे लोक हसत मुखाने स्वागत करत होते। हे चित्र पाहायला दुर्मिळ असतं, हे दुर्मिळ चित्र असतं, सगळ्यांच्याच नशिबात हे पाहायला मिळत नाही। हे प्रेम जे आहे हे जनतेचं मागून मिळत नाही, ते मनापासून द्यायला लागतं आणि तुम्ही मनापासून प्रेम करता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे, नरेंद्र भोंडेकर आता म्हणाले आज या भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले, उद्घाटनाचे झाले, एकंदरीत हे जे काही काम गेल्या काही तीन चार महिन्यामध्ये या राज्यामध्ये चाललंय हे आपण सगळेजण उघड्या डोळ्याने पाहत आहे। मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे, सगळ्यांचा मनापासून मी आभारी आहे की या राज्यामध्ये गेल्या तीन चार महिन्यापूर्वी जे परिवर्तन घडलं, जे परिवर्तन झालं या राज्यात, खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा युतीचं शिवशाहीचं सरकार आलं आणि जे लोकांचं सरकार आहे, लोकांच्या मनातलं राज्य आहे, लोकांना हवं असलेलं सरकार आहे, जे 2019 साली लोकांना हवं होतं, लोकांना पाहिजे होतं, कारण 2019 ला आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आपण युती म्हणून लढवल्या। एकीकडे आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो, दुसरीकडे या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा फोटो। आपण लोकांसमोर मत मागायला गेलो, विनंती करायला गेलो आणि युती म्हणून आपल्याला लोकांनी या राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेला मतदान केलं आणि लोकांनी मॅन्डेट दिला, लोकांनी एक त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपा युतीचे जे आमदार आहेत, जेवढे सत्ता
स्थापन करण्यासाठी लागतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आमदार निवडून आले. लोकांची भावना होती की आम्ही युतीला मतदान केलंय, आम्ही शिवसेना भाजपाला मतदान केलंय आणि भाजपा आणि शिवसेनेचं नैसर्गिक सरकार या राज्यामध्ये स्थापन होईल. परंतु दुर्दैवाने तसं झालं का? दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि म्हणून आज गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण या राज्याचा कारभार पाहिलाय. मी त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु या राज्याचा कारभार जो आपण पाहिला, या राज्यामध्ये मध्ये होता, आपल्याच महाराष्ट्रामध्ये काही नवल नव्हतं. परंतु असं असताना जो विकास खुंटला, तो विकास आपल्या सगळ्यांना सुरू झालेला पाहायला मिळाला. आणि लोकांच्या मनातलं राज्य या राज्यामध्ये आणलं, लोकांच्या मनातलं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, वारकऱ्यांचं, धारकऱ्यांचं, महिला भगिनींना न्याय देणाऱ्यांचं, विद्यार्थ्यांना सगळ्यांना न्याय देणारं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं. एक मोठं परिवर्तन घडलं. आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मी आणि फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दोघंच होतो. आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय घेतला, या राज्यातल्या आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी निर्णय घेतला, या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव कमी करण्याचा निर्णय घेतला, या राज्यामध्ये लघु जल उपसा सिंचन योजनेचे जे शेतकरी लाभार्थी होते त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी प्रत्येक युनिटमध्ये 1 रुपया कमी करण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय आम्ही घेतले. जे समुद्राकडे वाहून जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचा निर्णय आम्ही घेतला, त्याचं कामही डीपीआरचं आणि जे काय काम असतं त्याचं सुरू केलं. या राज्यामध्ये आम्ही 2.5-3 महिन्यामध्ये 72 महत्वाकांक्षी निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने सुरू केलं. आणि आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जे सरकार थांबलं होतं, जी कामं बंद पडली होती, जे विकास खुंटला होता, त्याला चालना देण्याचं काम केलं. ग्रामीण भाग, शहरी भाग या सगळ्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे धोरण मनामध्ये ठेवून आम्ही पुढे चालू लागलो. आणि म्हणून प्रत्येक कॅबिनेटमध्ये नंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नंतर प्रत्येक कॅबिनेटमध्ये या राज्यातल्या विकासाचे प्रकल्प आणि प्रकल्प आणि प्रकल्प यालाच आम्ही फोकस केलं. काय लोकांच्या मनामध्ये, आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे. आणि काम करणारं सरकार 2.5 महिन्यामध्ये एवढं काम करू शकते, 3 महिन्यात एवढं काम करू शकते, 4 महिन्यात एवढं काम करू शकते, तर पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये काय हे सरकार करेल, त्यामुळे ही धडकी भरलेली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे. आणि म्हणून हे टीका, आरोप, प्रत्यारोप, जसं नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे 50 खोके नाही तर 200 खोके देतात आणि ते विकासासाठी देतात. आणि आज तुम्हाला मी सांगतो, सकाळपासून आतापर्यंत 200 कोटीपेक्षा जास्तीची भूमिपूजन आणि लोकार्पण झाली. मला वाटतं नरेंद्र 100 कोटी रुपयाचे प्रकल्प आपल्या पाईपलाईन मध्ये आहेत. आणि आज मी आपल्याला सांगू इच्छितो, सकाळी गोसीखुर्दचा प्रकल्प पाहिला आणि हेलिकॉप्टर मधून पाहिल्यानंतर बघितला, थांग असा महासागर सगळीकडे दिसतोय. पर्यटनाची मीटिंग नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठपुरावामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे त्या मंत्रालयामध्ये घेतली. आणि त्यावेळी देखील गोसीखुर्द मध्ये ज्या काही अडचणी आता दूर करण्याचा निर्णय घेतला. पर्यटनाला एवढी संधी आहे,
आणि आज जे त्याचं सादरीकरण प्रेझेंटेशन दिलं ते अप्रतिम होतं. आणि म्हणून या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. उद्योग मंत्री माझ्या सोबत आहेत. या भागामध्ये एमआयडीसी आहे, तिथे देखील मोठमोठे उद्योग आणण्याचा आपण प्रयत्न करा. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. त्याचबरोबर या भागातल्या या विभागातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहता आला पाहिजे. म्हणून पर्यटनाला देखील तुमचं जे मुख्यमंत्री रोजगार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्या माध्यमातून एमआयडीसी त्यांनी सांगितलं 30 लाख 20 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय देखील आपण घेऊ. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम या माध्यमातून आपल्याला करता येईल. आणि यासाठी आज जे जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे ते आपण करणार आहोत. या भागामध्ये ब्रॉडगेज रेल्वेचा जो प्रस्ताव आहे त्याला देखील चालना देण्याचं काम होईल. गोसीखुर्द प्रकल्पाचं तर आपल्याला मी सांगितलं की या प्रकल्पामुळे 2.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. 2.5 लाख लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार आहे. असा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगल्या कामाला सुरुवात केली आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि या भागामध्ये अनेक तालुक्यांना अनेक गावांना शेकडो गावांना या ठिकाणी सुजलाम सुफलाम होतील. शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पर्यटन विभागाचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. आणि अगदी कमी वेळामध्ये त्यांनी पॅरासिलिंग आणलं, तिकडे बोटिंग आणलं, सगळं आणलं. त्यामध्ये देखील आम्हाला मोह आवडता आला नाही की बोटिंग देखील आम्ही करून आलो. मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला या भागात चालना मिळेल. त्याचबरोबर या भागामध्ये उद्योग आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होईल. समृद्धी हायवे आपला झालाय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे मुंबई ते नागपूर आहे. परंतु नरेंद्र भोंडेकर आणि आपले खासदार सगळ्यांचा आग्रह आहे की हा महामार्ग समृद्धी भंडारा गोंदिया गडचिरोली पर्यंत गेला पाहिजे. तो देखील आम्ही भंडाऱ्यापर्यंत आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याची मासेमारी असते. त्याला देखील खाऱ्या पाण्याच्या मासेमारीला जसं प्राधान्य आपण देतो असं प्राधान्य देखील सरकार या मत्स्य व्यवसायाला देखील देण्याचा निर्णय घेईल. त्याचबरोबर अनेक कामं या ठिकाणी नाट्यगृह वगैरे सगळंच आहे. त्याला आपल्याला नक्की निधी मिळेल. काळजी करू नका. शेवटी सरकार देणार आहे. हा देणारा सरकार आहे. लोकांना न्याय देणारं सरकार, सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारं सरकार आहे. आणि म्हणून तुमचे जे काही प्रकल्प आहेत त्याला या ठिकाणी निधीची कमतरता पडणार नाही. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. अतिवृष्टी झाली, परतीचा पाऊस झाला, आतापर्यंत कुठल्याही सरकारने एवढा निर्णय घेतला नव्हता. एनडीआरएफच्या दुप्पट आपण नुकसान भरपाई दिली. 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत केली. सततच्या पावसामुळे जे निकषात बसत नव्हते त्या शेतकऱ्यांना देखील आपण मदत केली. जवळपास 7000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. गोगलगाईने केलेल्या नुकसान भरपाईला देखील पैसे देण्याचा निर्णय घेतला. आ परतीच्या पावसात कालपर्यंत गेल्या आठवड्यापर्यंत झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे करून आपण तो देखील निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर धानाला बोनस मिळाला पाहिजे हा देखील आग्रह आपल्या शेतकऱ्यांचा आहे. त्यासाठी देखील उपसमिती आपण गठित केली. त्या उपसमितीच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी घेतला जाईल. असे सरकार आपल्या ब्रॉडगेज रेल्वेचा विषय मगाशी मी आपल्याला सांगितला. आणि या सरकारला केंद्र सरकारचा देखील पाठिंबा आहे. आणि म्हणून आपल्याला एकच मी उदाहरण सांगेन. नगर विकास विभागातला स्वच्छता अभियानचा जो काही एक प्रस्ताव पाठवला होता 15000 कोटीचा, केंद्र सरकारने त्यातला 1 रुपया कमी न करता पूर्ण 15000 कोटीच्या 15000 कोटीला निर्णय दिला, मान्यता दिली.
त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये आपण नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतला, त्यामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी देखील आपल्याला शुभेच्छा ऑनलाईन दिल्या, त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं या राज्यासाठी 2,00,000 कोटीचे 225 प्रकल्प मंजूर केलेले आहेत, 2,00,000 कोटीचे 225 प्रकल्प मंजूर केले. असे राज्य आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे, काम करणारे सरकार आहे, रात्रंदिवस आपले मंत्री देखील काम करतात, सगळेजण आज उद्योग मंत्री आहे, त्यांचाही प्रयत्न सुरू आहे की या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. परंतु आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतात, आरोप केले जातात, जे प्रकल्प गेले ते प्रकल्प तुमच्या काळात गेले, पण ते पाप आमच्या माती मारताय. मला सांगा, कुठलाही एवढा मोठा प्रकल्प 2-3 महिन्यात इकडचा तिकडे जातो का तिकडचा इकडे येतो का? हे काय जादूची कांडी आहे? फिरवली की प्रकल्प आला, फिरवली की प्रकल्प गेला. अरे बोलायला तरी काहीतरी अर्थ पाहिजे. जे तुमचं पाप तरी सुद्धा या राज्यातला एकही प्रकल्प बाहेर जाता कामा नये अशी आमची मनोमन इच्छा आणि प्रयत्न आहे. आणि मी आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः मोदी साहेबांशी आम्ही बोललोय, या देशाचे गृहमंत्री अमित भाईंशी देखील आम्ही बोललो, आणि मोदी साहेबांनी देखील आम्हाला आश्वस्त केलंय की या भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये मोठमोठे प्रकल्प या राज्यामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आपल्याला मी सांगू इच्छितोय. आणि म्हणून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, महिलांचा सन्मान झालं पाहिजे, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांग बांधव इकडे आले तर दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सरकार निर्णय घेते. आणि म्हणूनच धडकी भरली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे, काय होणार पुढे, कसं होणार, आणि म्हणून कुठेतरी नाट लावायचा प्रयत्न आहे. परंतु मी नेहमी सांगतो, तुम्ही टीका करत राहा, आम्ही त्याला कामाने उत्तर देऊ, कामाने उत्तर देऊ, जे लोकांना दिसेल, लोकांना दिसेल या राज्य सरकारचं काम. आणि म्हणून सगळ्यात जास्ती या देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत, जे प्रकल्प आहेत, हे सगळ्यात जास्तीचे या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्याला आम्हाला चालना द्यायची आहे, नवीन प्रकल्प सुरू करायचे आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवायचा आहे. आणि म्हणून आमचं सरकार काम करत आहे, आणि तेच कुणाला पाहवत नाही, त्याचा पोटसूळ उठलाय, मग सरकार पडणार, सरकार पडणार, सरकार अस्थिर आहे, अशा वावड्या उठवल्या जातात. अरे सरकार पडायला लाजित काय तुमच्याकडे? आमच्याकडे 170 बहुमत आहे, 170 आमदार या सरकारमध्ये आहेत, 12 खासदार काले, सगळ्या ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर साहेब देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले. हे सरकारचं काम आहे, हा विश्वास व्यक्त त्यांनी केलाय आपल्यावर. आणि म्हणून या राज्यामध्ये अतिशय मजबूत सरकार आहे, याला केंद्र सरकारचा देखील पाठिंबा आहे, आणि त्यामुळे आपले आमदार कुठे इकडे तिकडे जाऊ नये म्हणून हा केविलवाना प्रयत्न आहे, पण आम्ही त्यांच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करतोय. आपल्याला माहित आहे मी कधी कोणावर टीका करतो? मी काही टीका करत नाही, मी माझं काम करतो, आणि काम बोलतो, काम लोकांपर्यंत पोहोचतो, लोकांना माहित आहे. लोकांना आता ही टीका केलेली माणसं आवडत नाही, काम करणारी माणसं आवडतात, आणि म्हणून हे सरकार आपलं काम करणार सरकार. आज आपल्याला मी सांगू इच्छितो की हे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे, एक वैचारिक भूमिका घेऊन आपण हे सरकार पुढे नेतोय. काल परवाच आपण पाहिलं की जे काही अतिक्रमण असतील ती देखील सरकारने दूर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर अंगावर शारे उठतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे राजकारण केलं जातं. परंतु जेव्हा पत्रकार विचारतात या कारवाईबद्दल आपलं काय मत आहे, त्यावेळेस या लोकांना त्यावर मत व्यक्त करावंस देखील वाटत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम कशा प्रकारे व्यक्त तुम्ही करताय, हा देखील आपल्याला या ठिकाणी प्रश्न निर्माण झालाय.
सावरकरांना तो तुम्ही विसरलात, सावरकरांना माफीर म्हणणाऱ्या लोकांच्या बाजूला आपण बसलात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना विसरायला असं वाटलं नव्हतं, परंतु ते देखील पाहायला मिळालं। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन की बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी विचाराचे होते, आणि त्यांनी नेहमी म्हटलं ये काँग्रेस या सरकारमध्ये या देशामध्ये आहे तोपर्यंत या देशाचं भलं होणार नाही, आणि हे बाळासाहेबांचे शब्द होते। परंतु आज आपण जर पाहिलं, आज जो आपण जर बघितलं, तर बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो अशा प्रकारचं काम या राज्यामध्ये सुरू आहे। आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की या भंडारा जिल्ह्यामध्ये जी काय विकासाची गंगा, या ठिकाणी नरेंद्र भोंडेकर आपले खासदार असतील, आपले लोकप्रतिनिधी असतील, यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि म्हणून आपल्याला मला एकच सांगायचं आहे, आज हे राज्य विकासाकडे नेणारं राज्य आहे, आणि म्हणून या राज्यासाठी, या भंडारा जिल्ह्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या प्रसंगी आपल्याला मी सांगू इच्छितो। खूप पोटेन्शियल आहे, खूप संधी आहे या भागामध्ये विकास करण्याची, आणि म्हणून हे जे काही तरुण बांधव भगिनी या ठिकाणी आहेत, आपले सिनियर सिटीजन जे ज्येष्ठ मंडळी आहेत, यांच्या जीवनामध्ये आनंद, जीवनामध्ये परिवर्तन, जीवनामध्ये चांगले दिवस, सुखाचे समाधानाचे आणण्याचं काम हे सरकार करणार आहे। मला सांगा, अडीच वर्ष गेले, गेले अडीच वर्ष तुम्ही कुठला सण साजरा केला होता का? गणपती आपण सरकार आल्यानंतर केला ना मोठा, दिवाळी आपण मोठा केला, आणि त्यामुळे एक चैतन्य समाजामध्ये पसरलेलं आपण पाहिलं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला पाहता आला, आणि म्हणूनच हे सरकार, त्याच्यावरही टीका केली की सण साजरे करणारे सरकार आहे। अरे सण उत्सव ही आपली परंपरा आहे, सण उत्सव परंपरा जोपासणे हे देखील आपलं काम आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एकच सांगेन, हे सण उत्सव तर आपले तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर विकास देखील आवश्यक आहे। आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून आज या ठिकाणी धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने तुरुंग गर्दी आपण या ठिकाणी केलेली आहे। माझी पत्रकार आणि बांधव भगिनी बांधवांना देखील विनंती आहे की जे काही आहे तुम्ही आमच्या बाजूचं काही दाखवू नका, परंतु जे सत्य आहे, वस्तुनिष्ठ आहे, जी सच्चाई आहे, ती या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर फक्त आणावी, एवढंच माझं आपल्याला सांगणं आहे। पुन्हा एकदा मी नरेंद्र भोंडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, का आमदार असावा तर नरेंद्र भोंडेकर सारखा असावा, कारण त्याचा पाठपुरावा जो असतो तो पाठपुरावा वाखाणण्यासारखा आहे। एकदा एका गोष्टीच्या मागे लागला की त्याचा पिछा पुरवतो, पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही, आणि सगळे आमचे आमदार खासदार आज त्याच वेगाने काम करतात, मंत्री त्याच वेगाने काम करतात, आणि म्हणूनच हे सरकार लोकांचं जे काय लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो, असंच प्रेम आपण कायम ठेवा, एवढीच आपल्याला विनंती आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री।